काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला एक ह्याच्यावर लिहून देऊ का म्हणले मी म्हणलो नाही साहेब म्हणजे इथपर्यंत केलं त्यांनी हां आता आपण दिलेला शब्द पाळला त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केलं बाप्पाचं माळाजवळ असून माळाजवळ बी कसं जे तू तरी म्हणलं त्याला तू तरी जे करण्यासारखं त्याला कमळ ते बी लईतले माझ्या गावात 100-200 मत जास्त होते कोणाला ताईला ते बी करून घेणं गरजेचं होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जातीवर शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणं विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी 2376 बूथ वरली सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली होती हे भी तितकंच खरं बरोबर प्रमाणे दिली ह्यावेळेस हां म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकज मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसते यंत्रणा नाही पैसे देऊन यंत्रणा पैसे बी दिले तुम्ही बाप्पाला पैसे दिले हां काय झालं मी सातुद्रा निकडे गेलो आणि आता ह्याला वळल्याला सगळे यंत्रणा दिली तुम्ही ह्यावेळेस मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्यावेळेस मना तो काय झालं बरं का म्हणजे या वातावरणामुळे तर नाही मी आधीच ठरलो होतो बाप्पाचं काम करायचं 4-5 महिने आधीच ठरलो होतो बाप्पाला उभा करण्यासुद्धा मी बैला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणी होतो म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पासोबत रात्रात्र थांबलो मुंबईत खालच्या पातळीत कोण धन्यवाद म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचे ना आपलं त्यांना खेटून आपण काही विषय नाही बीटमध्ये एखादा धनंजय मुंडेची आपण गाडी फोड मी सारखा फाटका माणूस खेळतो अरे मी तुम्ही तर आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आलो मग ते फोडलेत मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण 50,000 प्लस 1-2 कोटी खर्च होत केला आपल्याकडे एका ठोक्यात नाही प्रेस घेऊन मी काही बोलतो मी पुन्हा तसलं नाही अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन ते बी लोक जाहीर चॅलेंज करू त्याला तुम्ही विनिंग असताना किंवा तुम्ही 10-5% मायनस आहेत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला पुन्हा सोडत नाही आपला प्रवेश घेऊन टाका ना आपण 3-7 मधून लवकर कमावू आणि प्रवेश तयार ठेवून टाका आपण काय करू आता उद्या महबूब भाईला बोलवा आपण बसू ते घाला महबूब भाई बी लय चिडलं याच्यावर आणि महबूब भाई काय तो दरबारी म्हणून समजणार आहे त्याची आपल्याला काही अडचण नाही त्याची आपल्याला काही अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एका मग अडचण नाही त्याला आपल्या तिघाच्या कष्ट वेगळ्या त्याला माणसं गोळा करायचे पक्षासाठी पण मला सांगा मी तर लगेच फोटो काढून पवार साहेबात लावणार नाही ऐकतच दुकान याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला ते तर आहे ते तर एवढं मोठं त्याला काय वैभव येईल आपण तिथं बसलो अरे मग आम्ही होय सगळी गर्दी करीन ना त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी रोज हाऊस जनता दरबार तिथं सुरू करू आपण एवढी मोठी वास्तू आहे ना ताब्यात ह्याच्यासारखं काय आपण हे हा कम्प्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं एक पवार साहेबाची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम बी होऊन जाईल आणि माहोल बी तयार होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणलं सगळं मंत्रिमंडळ तुमच्या पक्षाने सगळे लोक येतील सदप्रवेशाला बाबासाहेब सगळं आपण मोठा जिंगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी 5-6 कार्यक्रम ठेवू म्हणजे 7-6-7 सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडस जवळ आलं की लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्या करणार पावसाळा पिरियड म्हणजे जमणार नाही नाही तर मग वॉटर प्रूफ मंडप घेऊन करू लवकर करावं लागेल वेळ नाही तुम्हाला सांगणार नाही निकालानंतर सगळे चित्र बदलणार आहेत त्याच्यात त्यात ऐका ना 4 जूनला निकाल लागायच्या आधी आपलं ठरवा निकाल काही बी लागू आमचं ठरलंय म्हणून निकाल 4 जूनच्या आधी शब्द देऊन टाकू पण उद्याच आपण फायनल होऊ बैठक आणि लगेच आपण जयंत पाटील साहेबाला बोलू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांची एकदा भेट घेऊ बाप्पाला मतदानाच्या आदल्या दिवशी जाऊन भेटून केजमध्ये सगळं नियोजन लावून मी आलो होतो रातोरात मी भागवतावर गेलो मायला हे तुम्हाला इकडं नाही लगेच त्याला माझ्या झिरो मिळत गेलो नाही ना कुणीच नव्हतं ना सगळे बापन माणसं पडले होते लाईटी बंद केल्या त्या बंगल्याच्या मग कसं काय होणार मला तेच कळलं नाही